राजीनामा लवकरच मंजूर करावा असं राजीनाम्याचं पत्र हे सामच्या हाती आलंय. ऋतुजा लटके यांनी जे राजीनाम्याचं पत्र दिलेलं आहे ते सामच्या हाती आलेलं आहे. राजीनामा लवकर मंजूर करावा अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. राजीनाम्यासाठी एक महिन्याची अट शिथिल करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आपला राजीनामा हा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशा मागणीचं पत्र ऋतुजा लटकेंचं सामच्या हाती आलेलं आहे. ऋतुजा लटके यांचं हे राजीनाम्याचं पत्र आपण पाहतोय. राजीनाम्यासाठीची एक महिन्याची अट शिथिल करावी अशी मागणी सुद्धा या पत्राच्या माध्यमातून ऋतुजा लटके यांनी पालिकेला केलेली आहे. हा राजीनामा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा आणि राजीनाम्यासाठी असलेली एक महिन्याची अट शिथिल करावी अशी मागणी ऋतुजा लटकेंनी केलेली आहे. त्यांनी दिलेलं हे राजीनाम्याचं पत्र आपण सामच्या माध्यमातून पाहतोय. ते पत्र सामच्या हाती आलंय. ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झालेला नाहीये. सकाळीच त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांनी राजीनाम्याचं जे पत्र दिलं होतं ते पत्र सामच्या हाती लागलंय.